विदर्भ पाट बंधारे विकास महामंडल और भारतीय जल संसाधन संस्था नागपुर केंद्र की ओर से 16 से 22 मार्च तक जल जागृति सप्ताह चलाया जा रहा है। इसी कार्यक्रम के चलते शनिवार को शहर के विष्णु जी की रसोई में एक कुकिंग प्रतियोगिता का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में प्रमुख रूप से प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर उपस्थित हुए थे। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में महिलाओं ने हिस्सा लिया था। सर्वप्रथम जल जागृति सप्ताहाच्या मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून। आज जल जागृति सप्ताहाचा हा तिसरा दिवस आहे। आपण विष्णु मनोहर रसोईमध्ये जमलेलो आहो आणि या विष्णु मनोहर रसोईमध्ये एक नवीन रेसिपी स्पर्धेचं आपण आयोजन करतो। त्याचं कारण असं आहे की गृहिणी ही स्वयंपाकघरातील महत्त्वाची पार्ट असते, घटक असतो, आणि कमी पाण्यात स्वयंपाक कसा केला जातो म्हणजे त्याचा उद्देशच असा आहे की त्यांना जे साहित्य दिलं जातं त्याच्यात त्यांना पाणी दिलं जातं आणि पाणी किती वापरतात यावर सर्व काही त्यांचं जज म्हणून जे काही येतात ते त्यांचं मूल्यांकन करतात। कमी पाण्यात जास्त चांगली रेसिपी हा विषय घेऊन आम्ही इथे जातो आहे। गेली 2 वर्ष झाले हा प्रकल्प हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे। या कार्यक्रमामध्ये खूप चांगला आम्हाला सहकार्य सहभाग भेटत आहे। या ग्रुपमध्ये राजकीय लोक आहे, अभियंता ग्रुप आहे, त्याच्यानंतर कर्मचारी आहे, गृहिणी आहे, व्यावसायिक आहे, त्याच्यानंतर कलाकार आहे, शिक्षक आहे, असे 10 गट याच्यामध्ये आज सहभाग करतायत। आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा चांगला मेसेज संदेश हा लोकांपर्यंत जावा जलजागृतीच्या निमित्तानं अशी आमची अपेक्षा आहे। मी प्रवीण महाजन जलजागृती सप्ताहाचा संयोजक। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक मानसी, BCN न्यूज नागपूर।